तर मित्रांनो, तुम्ही पाहताय आता शेवटची दुपार झालेली आहे. आज अनंत चतुर्थी आहे, मंदार तांबेच्या आम्ही घरी आलेलो आहोत. आता तुलसीकडे झालेली आहे दुपार. माझी मुलं अनुश्री आणि ध्रुव या तर तयार झालेले आहेत बाप्पाला निरोप देण्यासाठी. मित्रांनो, आज अनंत चतुर्थी आहे आणि आज बाप्पाला निरोप देण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहत राहा. आज शेवटचा दिवस आहे अनंत चतुर्थीचा, बाप्पाला निरोप द्यायचा आहे. तर आमच्या व्हिडिओला लाईक पण करा आणि व्हिडिओ पाहत राहा. भेटूया असेच. आता आपण जाणार आहोत नदीत, नदीमध्ये जाणार आहोत. तयारी केलेली आहे सर्व मुलांनी. आता आपण नदीत जाणार आहोत. पाणी साचवलेलं आहे सर्व, धरण वगैरे बांधलेले असं मुलांनी सांगितलं आहे. आपण आता जात आहोत तिकडे. तुम्ही पाहताय आता इथे थोड्याच वेळात गणपती विसर्जनासाठी सर्वजण येतील. तर मागच्या टायमाला पाणी कमी होतं गणपती विसर्जनच्या 5 दिवसाच्या गणपतीला. तर अशा प्रकारे पाणी इथे साचवलेलं दिसतं आहे, दगड्याबिड्या लावलेले आहेत मुलांनी आणि पाणी साचलेलं आहे. पाणी बऱ्यापैकी साचलेलं आहे. मंदिरावरती कुठतरी हार घातलेला आहे, मोठा हार आहे. थोडं फिरूया. आता इथे अनंत चतुर्थीचे गणपती विसर्जन होतील. तर तुम्ही व्हिडिओला लाईक करत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा, बेल आयकॉनवरती क्लिक करत राहा, म्हणजे पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करणं जरूरी आहे. असेच कोकणचे व्हिडिओ आपण घेऊन येत राहू. मित्रांनो, तुम्ही पाहताय भावेळम तांबेवाडी गावातील आमची छोटीशी नदी, धबधबा आहे आणि आमचे देवस्थान कोणचा मालक. तिकडे पगार झाला होता ते म्हटलं मरत असा बायानं आला होता तिकडे. आले ना इकडे, तिकडे बागे कशा फोन करीत होते. काय चहा बी प्यायले मस्त एकदम. काय नाही होते बसले ते जोडले. मंगल मोरदे विसर्जन आता खाली ठेवण्यात आलेलं आहे. आलं ना पडलास पाया पड. आता परत पडायचं. आता तो कसा सांगतो गणपती अप्पा मोरी या लवकर या. अरे काला नाही घेतला.
विसर्जन करायला त्या साईडला बनवलं खाली गेलं खाली गेलं.
करून दे आंघोळ करणार वाटतं नेहमीच मोठं खाली मोठं विशाल गणपती बाप्पा नदीतून वरती चढत आहेत सर्व भाविक बाप्पांना टाटा करून थोड्या थोड्या प्रसादाची वेळ होईल. तर अशा प्रकारे आज प्रसादी होत आहे संध्याकाळी 8 ते टाइम झाले. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.